संस्कार पीठ आई। रवींद्र साठे विख्यात गायक आपल्या आईबद्दल सांगताना म्हणतात, माझ्या आईचे नाव शकुंतला, ती मूळची सोलापूरची, तिचे वडील म्हणजे सोलापूरचे विख्यात स्वातंत्र्यसैनिक। माझे वडील पुणे आकाशवाणीत नोकरीस होते, आमचं घर मध्यमवर्गीय समाधानी असं होतं। माझ्या आईचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आणि तेवढाच करारी होता। मला अजूनही ते दिवस आठवतात की पानसेतचं धरण फुटले होते आणि त्यात आमच्या मालकीचा वाडा पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळून भुईसपाट झाला होता। त्यानंतर आईने कर्ज घेऊन व स्वतः 12-12 तास उभे राहून ते घर पुन्हा बांधले। कर्ज खर्च वाढला असता म्हणून तिने कर्णावळीने मजूर तत्वावर बांधून घेतले। लाकडापासून ते दगडापर्यंत काय मागवायचे, किती मागवायचे, कसे वापरायचे, ओळंबा सरळ रेषेत आहे की नाही हे सारे तिने पाहिले। कर्ज लवकर फिटावे म्हणून तिनेच घरासमोरच्या मोकळ्या जागेत मंगल कार्यालय बांधले व ते माझा भाऊ करता होईपर्यंत अनेक वर्ष तिने स्वतः चालवले। तिच्या या कर्तृत्वामुळे आम्ही सगळेजण प्रभावित झालो होतो। एकाच वेळी प्रपंच, पैपाहुणा, आमचे शिक्षण, बांधकाम, कार्यालयाचा व्याप तिने अत्यंत कर्तबगारीने सांभाळला। त्यातूनच आमच्यावर कर्तृत्वाचा संस्कार झाला। माझ्या वडिलांना हार्मोनियम चांगले वाजवता यायचे, ते अनेक गायकांना साथ करायचे, त्यामुळे आमच्या घरात गाण्याचे सुरेल वातावरण होते। मी अभ्यासात फारसा चमकत नव्हतो कारण मनात आणि ओठात गाणेच होते। मॅट्रिक झाल्यावर मी ध्वनी मुद्रणाचा अभ्यासक्रम फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून पूर्ण केला आणि व्यावसायिक ध्वनिमुद्रक म्हणून कारकीर्द सुरू केली। दुसरीकडे गाणे सुरूच होते। गाण्यातून मला घाशीराम कोतवाल या गाजलेल्या नाटकात सूत्रधारकाची भूमिका मिळाली, तिला पुरस्कारही लाभला। 11 देशांचा दौरा करण्याचे भाग्य मला लाभले, तेव्हा तिला झालेला आनंद खूप मोठा होता। त्या काळी मुलाचे तोंड भरून कौतुक करण्याची प्रथा नव्हती, पण ते कौतुक नजरेतून आणि त्यांच्या देहबोलीतून जाणवत असे। जेव्हा मी व्यावसायिक गायक म्हणून कारकीर्द सुरू केली, माझे पार्श्वगायन आणि गायन लोकप्रिय होऊ लागले, तेव्हा तिला खूप बरे वाटायचे। कोणत्याही क्षेत्रात जा पण तिथे कर्तबगारी दाखवा असा जो संस्कार तिने तिच्या कृतीतून केला होता, तो मी सार्थकतेने आत्मसात केला। याचा प्रत्यय मी तिला गायनाच्या क्षेत्रातील कामगिरीने आणून दिला, तेव्हा मला खूप समाधान वाटले। आजपर्यंत 150 चित्रपटात पार्श्वगायन, 275 कॅसेट्स, अनेक सीडीज माझ्या निघाल्या। उंबरठा चित्रपटाच्या माझ्या ध्वनिमुद्रणाला राज्य शासनाचा पुरस्कार लाभला। उत्तम पार्श्वगायक म्हणून राज्य शासनाचा 6 वेळा पुरस्कार मला प्राप्त झाला। भारतातल्या 9 भाषेत मी पार्श्वगायन केले, तेही अत्यंत लोकप्रिय झाले। हे सारे जेव्हा तिने पाहिले तेव्हा तिला झालेला आनंद शब्दात व्यक्त होत नव्हता।